ઇશ્યુના પ્રશ્નોનું ટૂંક સમયમાં નિરાકરણ આવશે તેવું કાર્યાલયના ઉદઘાટન સમયે મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે નિવેદન આપતા વધુ માહિતી આપી હતી. પ્રચંડ ગર્દી આપણ યા ઠિકાણી પાહતોય. એકા સંપર્ક કાર્યાલયાચ્યા ઉદ્ઘાટનાલા એવઢ્યા મોઠ્યા પ્રમાણાવર જનતા રસ્ત્યાવર ઉતરલેલી મી પાહતોય. મી ત્યાંચ મનાપાસું સ્વાગત કરતો, મનાપાસું સગળ્યાંના શુભેચ્છા દેતો. યા સંપર્ક કાર્યાલયામધું યા ભાગાતલ્યા લોકાંચી અડીઅડચણી સોડવલ્યા જાતીલ, त्यांना न्याय मिळेल. सरकार पूर्णपणे या भागातल्या ज्या काही अडचणी आहेत, हॉस्पिटलची अडचण आहे, हॉलची अडचण आहे, आणखी ज्या ज्या काही अडचणी आहेत, त्या नक्की या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नक्की माझ्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना न्याय मिळेल. हॉस्पिटलचा विषय अनेक हॉस्पिटलचा जो विषय आहे, हॉस्पिटलचा जो विषय आहे तो माझ्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत महापालिका आणि म्हाडा या सगळ्या दूर केल्या जातील आणि हॉस्पिटलचं काम लवकर सुरू होईल. संभाजीनगरमध्ये आता महाविकास आघाडीची सभा झाली, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले तोतियागिरीचं सरकार आहे हे, असं उद्धव ठाकरेंनी टीका केली. खरं म्हणजे संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाच्या घोषणेवर बाळासाहेबांनी शिवसेनेची सत्ता आणली आणि त्या ठिकाणी भाषणात यांनी हेही सांगितलं की बाळासाहेबांनी या संभाजीनगरमध्ये जनतेला दंडवत घातला होता. परंतु आज आपण पाहिलं की त्यांच्या चिरंजीव जे आहेत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर लुटांगण घातलं सत्तेसाठी कृतीसाठी. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि हिंदुत्वाचा जो काही त्या ठिकाणी विचार मांडण्याचा प्रयत्न केला तर मला एवढंच सांगायचं, गेले 2.5 वर्ष सावरकरांवर बोलणाऱ्या, सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विषयावर साधा निषेध करण्याचं काम त्यांनी केलं नाही, त्यावर मूठ गिळून बसले. पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं त्यावेळेस त्यांचं हिंदुत्व कुठं गेलं होतं. त्याचबरोबर दाऊदच्या साथीदार जेव्हा त्या केसमध्ये जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही, या दाऊदने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे जीव घेतले होते, निरपराध लोकांचे, त्याच्यावर एक भाष्य केलं नाही, त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं. त्याचबरोबर नवनीत राणा, रवी राणा यांनी हनुमान चालीसा